दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। उपासनेचा आणि भक्तीचा महोत्सव आहे। या उत्सवात अनेक धार्मिक परंपरा आणि आख्यायिकांचा सन्मान करण्यात येतो। अशाच एका ऐतिहासिक परंपरेनुसार कोल्हापूरची महालक्ष्मी देवी नवरात्रीच्या पाचव्या माळीला नाशिकच्या टेंबलाई देवीच्या दर्शनासाठी जाते। या परंपरेला आजही नाशिकमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळले जाते। या परंपरेचा इतिहास असा आहे की महालक्ष्मी देवीच्या मोठ्या बहिणी त्र्यंबौली देवी हिचा रुसवा दूर करण्यासाठी दरवर्षी महालक्ष्मी देवी तिच्या दर्शनाला जाते। यावर्षीही महालक्ष्मी देवीचे प्रतिनिधी म्हणून मनोहर बागुल कुटुंबियाने नाशिकमधील टेंबलाई देवी मंदिरात भेट दिली। देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी धार्मिक विधी पार पाडले। यावेळी आरती करण्यात आली आणि कोहळा कापून देवीच्या उत्सवाचा सन्मान करण्यात आला। देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तगणांमध्ये टेंबलाई माता मंदिराचे प्रमुख रामसिंग बावरी कुटुंबीय तसेच मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य मंगला पवार, प्रसाद बावरी, भूषण सदभैया, प्रतीक कसबे, किरण पवार, अनिल जाधव यांचा समावेश होता। याशिवाय मंदिर परिसरात असंख्य भाविकांनी हजेरी लावली आणि या भक्तिमय वातावरणात उत्सव साजरा केला। ज्याप्रमाणे दरवर्षी चालवाप्रमाणे युगोनिगो कवीनगर कोल्हापुरात जसं त्र्यंबोली देवी आणि महालक्ष्मीची भेट होते, त्याचप्रमाणात नाशिकमध्ये सुद्धा माझ्या घरातली इष्टदेवची महालक्ष्मी आहे, ती आईसाहेब त्र्यंबोली देवी म्हणजे टेंबलाई देवीला भेटण्यासाठी पंचमी दिवशी येत असते। तर हा गणिता पंचमीचा सोहळा खूप छान उत्साहात साजरा होतो आणि मी तसं दरवर्षी त्याला बोलतो। जय टेंबलाई, जय महालक्ष्मी। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची परंपरा कोल्हापूरमधलं रामदैवत टेंबलाईच्या त्र्यंबोलीच्या मंदिरात दरवर्षी महालक्ष्मी माता पाचव्या माळ्याला तिचा रुत्व काढण्यासाठी येत असते आणि डोळं फोडून आनंदोत्सव साजरा केला जातो। दोन्ही बहिणी एकमेकाला भेटतात। तो उत्सव नाशिकमध्ये सातत्याने मनोहर मागून त्याचं कुटुंबीय आम्ही सदस्या त्यांचे ऋणे राहून कारण त्यांनी जी परंपरा नाशिकमध्ये जाऊन ठेवली याच्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। देवीच्या टेंबलाई देवीच्या भेटीची ही परंपरा नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून अखंड सुरू आहे। या निमित्ताने देवीच्या उत्सवात धार्मिक विधींना आणि भक्तीला अधिक महत्त्व दिले जाते। यंदाही भक्तगणांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग घेतला आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी होत उत्सव साजरा केला। उत्सवाच्या निमित्ताने देवीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांनी आपली श्रद्धा व्यक्त केली आणि देवीच्या कृपेची प्रार्थना केली। दक्ष न्यूज, नाशिक।